मराठा वसतिगृहांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वीच मराठा वसतिगृहाचे थाटात उद्घाटन झाले, पण शासनाच्या अंधाधुंद कारभारामुळे आज शिवछत्रपती रंगभवन येथील वसतिगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याआधी येथे महसूल कार्यालय होते. शासनाचा मराठा समाजाला वसतिगृह देण्याचा निर्णय झाल्यानंतर येथील महसूल कार्यालय दुसरीकडे हलवण्यात आले. याबाबत काही नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवछत्रपती असं नाव देऊन मुलांचे वसतिगृह काढले आणि त्या मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली असं तिथे असं वसतिगृहासारखे काहीच आढळून आलेलं नाही आहे. फक्त तिथे भिंतीच्या बाजूला पडलेला सर्व कचरा, पाण्याच्या बाटल्या, बाजूला गवत वाढलेलं आहे, ड्रेनेज काही असे वेस्ट, दारूच्या बाटल्यासुद्धा पडलेल्या आम्हाला आढळून आले, पण बोलू नये असं की दारूचं नाव घेऊ नये. पण ड्रेनेजसुद्धा तिथं ओपन आहे, त्याच्यावरती असं सेफ्टीचं असं काय झाकणसुद्धा नाही आहे, कोणी येऊन पडू शकतं. मी सर्व अधिकाऱ्यांना मी रिक्वेस्ट करतो, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, सोलापूरचा नागरिक आहे, की त्यांनी येऊन कृपा करून इकडे लक्ष द्यावे. आज सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी महाविद्यालय आहेत आणि ग्रामीण भागातली मुलं शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये काय येतात की त्यांना इथल्या सगळ्या अद्ययावत सुविधायुक्त शिक्षण घेतलं पाहिजे. ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि ह्या मुलांना आपल्या भविष्याची चिंता लागलेली आहे आणि अशावेळी जर या ठिकाणी जर वसतिगृह उपलब्ध नसतील आणि आहेत त्या वसतिगृहामध्ये जर ती राहण्यायोग्य नसतील तर त्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कसं आणि वसतिगृहात राहायचं कसं हा प्रश्न आहे. एकीकडे शासनाचं शैक्षणिक धोरण एकतर या सगळ्या विद्यार्थ्यांना रिकामं बनवत आहे, त्या लोकांना बेरोजगार बनवत आहे. असं असताना तरीसुद्धा आपण शिकून पुढं गेलं पाहिजे, आपल्या परिवाराला आधार दिला पाहिजे अशा चिंतेतून हे मुलं ग्रामीण भागातून शहरात येतात आणि शहरामध्ये जर अशी वसतिगृह असतील तर या मुलांना नक्कीच शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येईल. म्हणून शासनाने तातडीने याची दखल घेऊन त्या मुलांसाठी चांगल्या प्रकारची सगळ्या त्या ठिकाणी स्वच्छतागृह असेल, ग्रंथालय असेल आणि 24 तास नळ आणि पाणी असेल, त्या ठिकाणी वीज असेल, अशी अद्ययावत सुविधा युक्त आणि वसतिगृहाची निर्मिती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचा प्रक्षोभ वाढेल आणि शासनाला जबाबदार राहील असं मला वाटतं. सर्वत्र टॉयलेट बाथरूमची जी सोय आहे, सध्या तरी पावसाळा सुरू आहे आणि त्या पावसाळ्याच्या स्थितीमध्ये प्रत्येक वसतिगृहामध्ये मुलींच्या टॉयलेट बाथरूमचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला समोर दिसतोय. त्याचप्रमाणे वसतिगृहाच्या आजूबाजूला जी कचराकुंडी आपल्याला दिसून येते, म्हणजे दुर्गंधी दिसून येते, त्या दुर्गंधीची कुठेतरी महापालिकेने दक्षता घ्यावी असं मला वाटतंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन हे स्टडीसाठी वसतिगृहामध्ये राहतात, पण अशा ठिकाणी अभ्यास करताना एवढे प्रॉब्लेमला त्यांना सामोरे जावं लागते. यासाठी महापालिकेने कुठेतरी लक्ष घेऊन मुलींच्या वसतिगृह सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटत नाही की सोलापुरात मुलींसाठी योग्य आणि व्यवस्थित वसतिगृह आहेत ती पण खूप थोड्या प्रमाणात आहेत, ती पण स्वच्छ नाही आहेत. त्या स्वच्छतागृहामध्ये व्यवस्थित मुलींच्या वेगवेगळ्या वस्तू वगैरे ज्या बाहेर पडलेल्या असतात त्या पण व्यवस्थित त्यांनी विल्हेवाट लावत नाही आहेत. त्याच्यामुळं आजकाल वसतिगृह जे आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधित झालेली आहेत आणि पावसाळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मुलींना त्रास होतो आहे त्याचा. त्याच्यामुळं आजारी पडणं, अभ्यास व्यवस्थित न होणं ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. ग्रामीण भागातील मुले या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात, परंतु त्यांना राहण्याची सोय व्यवस्थितरित्या होत नाही. या परिसरात दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, शौचालय व्यवस्थित नाही, लाईट देखील बंद आहेत. एकंदरीत अत्यंत बिकट अवस्था या वसतिगृहाची झालेली आहे. या प्रसंगी बोलताना काही मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. सोलापूर शहरातील जे काही वसतिगृह आहेत त्याची जर अवस्था जर तुम्ही बघितली तर सगळ्यात महत्त्वाची बकाल अवस्था तुम्हाला ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील वसतिगृहाची अवस्था बघायला मिळेल. पंजाबराव डॉक्टर पंजाबराव देशमुखच्या माध्यमातून ज्या रंगभवनच्या परिसरामध्ये ह्या शासनाने त्याचा गाजावाजा केला, परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये अंमलबजावणी करण्यामध्ये ह्या भाजप सरकारला अपयश आलेलं आहे. आज तुम्ही सोलापूर शहरातले रंगभवनचं जे डॉक्टर पंजाबराव देशमुखचे वसतिगृह असू दे, नेहरू हॉस्टेल असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असू दे, अशा सोलापूर शहर व जिल्ह्यातील जितके काही शासनाचे वसतिगृह असतील
त्या शासनाच्या वसतिगृहाला जर माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय पालकमंत्री असतील, इथले आमदार आणि खासदार जर तिथं गेले असतील तर त्यांना तिथं बघायला मिळेल. एखाद्या शौचालयामध्ये ज्या पद्धतीने आपण जातो, शौचालयामध्ये जशा ज्या पद्धतीने दुर्गंधी बघायला मिळते, ज्या पद्धतीने शौचालयामध्ये घाण पाणी सांडपाणी बघायला मिळतं, तशाच पद्धतीनं मुलांच्या वसतिगृहामध्ये आणि मुलींच्या वसतिगृहामध्ये अशी बेकार अवस्था तुम्हाला पाहायला मिळेल. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या युवकांनी तुम्हाला विश्वास तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतं टाकलेली आहेत, तुम्हाला निवडून दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला सपशल अपयश आलेलं आहे. आज तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या दिवशी ह्या युवकांचा विद्यार्थ्यांचा त्यांचा जो विश्वास तुमच्यावर उडेल त्यावेळेस तुम्ही जमिनीवर आदळल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला बोलू इच्छितो. सोलापूर शहरात मराठा समाजासाठी जी पंजाबराव देशमुख वसतिगृहाची स्थापना करण्यात आलेली आहे, पंजाबराव देशमुख वसतिगृहाची स्थापना ही नावापुरती करण्यात आलेली आहे. वसतिगृह स्थापन झाल्यापासून ते आत्तापर्यंत एकही विद्यार्थी तिथं ॲडमिशन नाही. 4 ते 5 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, पण 4 ते 5 विद्यार्थी देखील तिथं दुर्गंधी असल्यामुळं, स्वच्छतागृह नसल्यामुळं, पाण्याची सुविधा नाही, ह्या भाजपवाल्याने किंवा ह्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला पूर्णतः वेढत काढलेलं आहे. मराठा समाजाला एक प्रकारच्या वाटाण्याच्या अक्षता दाखवून मराठा समाजासाठी हे वसतिगृह काढलं, हे नावाला दाखवून दिलं आहे. केलं आहे काय तुम्ही हे सांगा. पण ह्याबद्दल ह्या महाराष्ट्र शासनाला ह्याची किंमत मोजावी लागेल, मी एवढं सांगू शकतो.